आज 12 दिसंबर को स्वर्गीय गोपीनाथ मुंडे की जयंती पर पंकजा मुंडे ने अपना शक्ति प्रदर्शन दिखाते हुए कहा कि मैं 26 जनवरी को मुंबई में गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कार्यालय का उद्घाटन करूंगी और 27 तारीख को एक दिवसीय अनशन करूंगी। और आगे बोलते हुए उन्होंने संजय राउत का उल्लेख करते हुए कहा कि जो वो बोले उन्होंने करके दिखाया। अब मैं भाजपा के कमिटी में नहीं हूँ, मैं समाज कारण करना चाहते हूँ, राजकारण नहीं। टिकट नहीं मिळालं कोणाला, महामंडळ विरोधकांना दिलं गेलं, एखाद्या जिल्ह्यामध्ये विरोधकांनाच महत्त्व दिलं गेलं पाहिजे। आता कसं असतं बघा, राजकारण आखाडा आहे। माझ्या आखाड्यातले पहलवान उपाशी मारायचे, समोरच्या आखाड्यात बदाम पिस्ते द्यायचे, तर कसा माझा पहलवान जिंकेल? असं नाही झालं पाहिजे असं कुणालाही वाटलं तर त्याच्यासाठी पंकजा मुंडेचं दार आहे। पक्षाचा पाठीचा कणा हा मूळ कुणाच्या विचारांचा आहे? मुंडे साहेबांचे नेते कोण होते? त्यापासून आतापर्यंत जर काही फरक झाला असेल तर माझा वाटा राहील, मी त्याच्यामध्ये योगदान देईन। परत एकदा 2014 सगळं संपल्यानंतर परत सगळं एकत्र केलं, आता परत मी एकत्र करायला तयार आहे। तुम्ही तयार आहेत का? मी कोणतीही जबाबदारी नाही माझ्याकडे, मी मंत्री नाही, साधी आमदार देखील नाही, मी कोर कमिटीची सदस्य सुद्धा आजपासून नाही। लोकशाही पद्धतीने निर्णय होतील त्या दिवशी त्याचा विचार करू, पण आज मी तुमच्यासाठी राजकारणात आहे। मग या वज्र मुठी बरोबर महाराष्ट्रात कुठेही मी बोललं तर याल ना तुम्ही? माझ्यासाठी बोलवणार नाही, तुमच्यासाठी बोलवेन। परत एकदा रस्त्यावर आंदोलन करू, परत एकदा आंदोलन करून आपण सरकारकडे न्याय मागू। घाबरू नका, मुख्यमंत्री माझा भाऊच आहे की हो, मला विश्वास आहे। पण मला आता गोपीनाथ मुंडेंच्या नावाने काही मागायचं नाही, पदार पसरायचा नाही, आता आपला हक्क आपल्याला घ्यायचा आहे। लोकांच्यासाठी काम करण्यासाठी गोपीनाथ मुंडेंचे विचार आहेत। आजपासून मी झाले 26 जानेवारीला मुंडे साहेबांचं कार्यालय उभं करेन, आणि 27 जानेवारीला औरंगाबादला येणार ना? कोण कोण उपोषण करणार माझ्यावर हे लक्ष बघा। खाऊन पिऊन येऊ नका खरं खरं, आणि त्या उपोषणामधून माझ्या पहिली सुरुवात राहील मराठवाड्याचा प्रश्न। मग विदर्भाकडे पण मोर्चा वळवे, पश्चिम महाराष्ट्राकडे पण जाईन। पंकजा मुंडे बहिमान होणार नाही, होऊ शकत नाही। गोपीनाथ मुंडेंचं रक्त आता भाजपच्या कोर्टामध्ये बॉल आहे। भारतीय जनता पार्टीने आता सगळ्यांशी संवाद साधून आत्मचिंतन करून दुरावलेल्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करावा, आणि त्यासाठी पक्षाचा मूळ गाभा लक्षात घेऊन हा पक्ष सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।